विद्यार्थ्यांच्या पसंतीच्या परीक्षा केंद्राची मागणी मान्य न केल्यास 7 डिसेंबर रोजी विद्यापीठासमोर आंदोलन करण्याचा निर्धार छावा संघटनेनं केला असून या संदर्भात विद्यापीठाला निवेदन देखील सादर करण्यात आलं आहे। यूपीएससी परीक्षेत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या परीक्षा केंद्राचा पर्याय निवडण्याची मुभा असते, तशीच मुभा अन्य शाखेसाठी सुद्धा आहे। त्यामुळे कर्मवीर औदुंबर पाटील लॉ कॉलेजच्या 500 विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन त्यांची परीक्षा औदुंबर पाटील लॉ कॉलेज पंढरपूर येथे घेण्यात यावी। परीक्षा केंद्राची मागणी मान्य न झाल्यास छावा संघटनेच्या द्वारे विद्यार्थ्यांसह विद्यापीठासमोर 7 डिसेंबर रोजी बेमुदत उपोषण करण्यात येईल, अशी माहिती छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष योगेश पवार यांनी दिली। आमची विद्यापीठ प्रशासनाकडे मागच्या 8 दिवसाआधी माझं निवेदन होतं की विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। विधी शाखा जी आहे, विधी शाखेचे जे सेंटर जे होते एक्झाम सेंटर, ते आधी त्या संस्थेकडे होते, आता तिथं न देता अन्य ठिकाणी ते देत आहेत। आणि जिथं त्यांनी सेंटर देत आहेत ते संबंधित संस्थासुद्धा ते सेंटर येण्यासाठी इच्छुक नाही आहे। स्टुडंटचीसुद्धा तिथं ह्याच्या बाबतीत असंख्या अडचणी होत्या, त्या अडचणी सातत्याने इथं मांडूनसुद्धा विद्यापीठ प्रशासन मनमानी पद्धतीने आणि दडपशाही पद्धतीने त्या सेंटर जो उमा शिक्षण संस्था जी आहे, उमा जे शिक्षण म्हणजे सेंटर देण्यासाठी इच्छुक नसताना सुद्धा त्यांनाच देण्यासाठी दमदाटी देत आहे, त्यांना दम देत आहेत की तू सेंटर देत नसतं तुझ्या नावाने आम्ही निगेटिव्ह रिपोर्ट पाठवू, हे पाठवू। ह्याच्यामध्ये विद्यापीठांनी स्टुडंटचं हित न पाहता स्वतःच्या मनमानी पद्धतीने एक्झाम बोर्ड मनमानी पद्धतीने वारत आहे, त्यासाठी आम्ही विद्यापीठ प्रशासनाचा निषेध नोंदवतोय। यावेळी विद्यापीठ गेट समोर आंदोलन करण्यात आलं आणि घोषणाबाजीही करण्यात आली।